नमस्कार, वेलकम टू सुगरण कट्टा। मी शेफ पूजा बोडके। आणि तुम्ही बघू शकत असाल, अगदी टेस्टी, रिच, क्रीमी असा इथे दही भात बनवलेला आहे। हा जो दही भात आहे, अतिशय शरीराला पौष्टिक आहे, चविष्टही आहे। बऱ्याचदा आपण प्रसादातसुद्धा करतो, किंवा घरी जर कोणी आजारी असेल तर त्यावेळेला अगदीच साधं जेवण हवं असतं, त्यावेळेला तुम्ही हा दही भाताचा पर्याय खूप छान आहे। तर अगदी साधा दही भात आहे, पण त्याला छान खमंग फोडणी देऊन आपण जेव्हा करतो तर ह्याची चव अगदी द्विगुणित होऊन जाते। मस्त अशा खमंग फोडणीसोबत आहे हा। चला तर मग बघूया ह्या अगदी टेस्टी अशा दही भाताची काय काय साहित्य आणि कृती आहे। तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी इथे मी हा शिजवलेला भात घेतलेला आहे। साधारण एक 3 कप जो शिजलेला भात आहे तो मोजलेला आहे मी। साधारण 3 कप किंवा 3-3.5 वाट्या तुम्ही घेतलात तरी चालेल, थोडंफार प्रमाण कमी जास्त झालं तरी काहीही हरकत नाही आहे। आता ह्यामध्ये मी साधारण 1 कप दही टाकून घेते। छान घट्ट असे दही घेतलेले आहे आणि हे जास्त आंबट नसावं। आता ह्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे। मीठ अगदी कमी टाका, कारण आपण भात शिजवताना जर मीठ टाकलेलं असेल तर खूप जास्त मीठ होईल। साखर साधारण 1 टीस्पून, थोडंसं आंबट गोड तिखट असं झालं पाहिजे। छान मिक्स करून घेते। आता इथे मी कोलम राईस वापरलेला, जो रेग्युलर घरामध्ये असतोच। तुम्ही हवं तर बासमती तांदळाचा सुद्धा हा कर्डराईस करू शकता, शक्यतो फ्रेश बनवून खा, कारण जितका जास्त वेळ ठेवाल थोडंसं घट्ट होत जातं। अशा वेळेला काही नाही, थोडंसं दही ॲड करा त्यात। आता ह्याला मी वरून फोडणी देऊन घेते। आता इथे मी एक फोडणी पात्र घेतलेले आहे, गॅस ऑन करून घेते आणि यात साधारण 1 टेबलस्पून सारखे तेल गरम करून घेत आहे। तुम्ही हवं असेल तर ह्यामध्ये तुपाची फोडणीसुद्धा देऊ शकता, तीही खूप छान लागते। छान तेल गरम झालेलं आहे, तर ह्यामध्ये आता मी मोहरी साधारण 1/2 टीस्पून, जिरं 1/2 टीस्पून। जिरं मोहरी छान क्रॅकल होऊ द्यायचे। त्याचसोबत उडदाची डाळ आहे 1 चमचा, हे सर्व मिश्रण छान तळतळू द्यायचं। मोहरी छान तळतळली पाहिजे आणि उडदाची जी डाळ आहे ती हलकी ब्राउनिश झाली पाहिजे, ती चवीला खूप छान लागेल खमंग अगदी। मोहरी छान थोडीशी ब्राउनिश व्हायला लागलेली आहे। आता ह्यात बाकीचं साहित्य टाकते। हिंग 1/4 टीस्पून, 2 लाल सुक्या मिरच्या आहेत, या अख्ख्या घेतलेल्या आहेत, आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत, मधोमध कापून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, पद्धतीची कडकडीत फोडणी झालेली आहे। यातच मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करते। आता इथे हे जे दही भात साखर आणि मीठ मिक्स केलेले होते, त्यात साखरही छान मेल्ट झाली असेल 5 मिनिट रेस्ट दिल्यामुळे। आता ह्यामध्ये ही पूर्ण फोडणी टाकून घेत आहे।
फोडणी अगदी गरमागरम नका टाकू. यामुळे होईल का की जरा दही फाटल्यासारखं होऊ शकतं, त्यामुळे थोडीशी थंड करून टाकायची आहे. त्याला छान एकजीव करून घेते. उन्हाळ्याच्या दिवसात दही भात हा शरीराला खूप छान आहे, पौष्टिकही आहे, थंडकही देतो. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. तर वरून जरा मी कोथिंबीर टाकते. छान असा रेडी झालेला आहे आपला कर्डल राईस. मिक्स करून घेतले. जर तुम्हाला खूप ड्राय वाटले तर तुम्ही दही वापरू शकता किंवा थोडंसं अगदी 2-3 चमचे पाणी टाकून मिक्स करू शकता. तर मी ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते.